नमस्कार मी हर्षाली हॅलो चोवीस तास या खास कार्यक्रमात आपलं स्वागत या कार्यक्रमात आपण विविध अर्थ शिक्षण यांसारख्या विषयांवर चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे सरळ सेवा भरतीतून मिळवा सरकारी नोकरी आणि यावर चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत गरुड झेप अकॅडमीचे संस्थापक प्राध्यापक डॉक्टर एस एस सोनवणे स्वागत आहे सर तुमचा स्टुडिओ नमस्कार गरुडझेबच्या महाराष्ट्रभर औरंगाबाद अहमदनगर नाशिक पुणे या शहरामध्ये भव्य शाखा आहेत गरुड अकॅडमीच्या माध्यमातून जवळपास पाच हजारपेक्षा जास्त विद्यार्थी हे विविध सरकारी नोकरीमध्ये आता दाखल झाले आहेत गरुडझेप झेब अकॅडमीचा एकोणीस एकर परिसरात मैदानी लेखी तयारीसह भव्य अभ्यासिका हॉस्टेल कॅन्टीन जिम शॉपिंग मॉल यांसह अनेक सुविधा असून अनुभवी शिक्षक वृंद आहेत तर सर तर सरांकडून या विषयांबद्दल आपण अधिक जाणून घेऊयात तर सर सगळ्यात पहिला प्रश्न सरळ सेवा भरती म्हणजे काय खरं तर सरकारी नोकरी प्रत्येकाला हवी असते आणि प्रत्येकजण म्हणतो की मला सरकारी नोकरी पाहिजेत आणि त्यासाठी तो प्रयत्न करत असतो विद्यार्थी मित्रांनो सरकारी नोकरीमध्ये जाण्याचे वेगवेगळे मार्ग असतात यू पी एस सीच्या परीक्षा असतील एम पी एस सीच्या परीक्षा असतील ह्या आयोगामार्फत घेणाऱ्या परीक्षा ह्या मोठ्या पदासाठी म्हणजे क्लास वन आणि सुपर क्लास वनसाठी असतात पण सरळ सेवा परीक्षा या माध्यमातून विद्यार्थी सरळ एका परीक्षेच्याद्वारे डायरेक्टली सरकारी नोकरीपर्यंत पोहोचतो त्याला मुख्य परीक्षा प्रिलियम परीक्षा किंवा मुलाखत या प्रकारची त्या ठिकाणी तीन तीन परीक्षा द्याव्या लागत नाहीत एका परीक्षेच्या माध्यमातून डायरेक्टली सरकारी नोकरी मिळवण्याचा सोपा मार्ग म्हणजे सरळ सेवा परीक्षा आणि सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याला दहावीनंतर किंवा बारावीनंतर किंवा ग्रॅज्युएशनच्या वरती कुठल्याही पदावरती त्या ठिकाणी जाता येतं अशी भरती प्रक्रिया सेंट्रल गव्हर्नमेंटमध्येही होते आणि त्या ठिकाणी स्टेट गव्हर्नमेंटमध्येही होते म्हणजे राज्य लेवलला ज्या सरकारी नोकरी एका परीक्षेतून मिळतात त्याला आपण त्या ठिकाणी सेवा भरती प्रक्रिया म्हणतो आणि यातून असंख्य विद्यार्थी आजपर्यंत सरकारी नोकरीला लागले आहेत आणि आता नवीन भरती प्रक्रिया सुरुवात झालेली आहे नक्कीच आणि मग या सेवा भरतीच्या माध्यमातून नेमक्या कोणत्या पदांची तयारी केली जाते खरं तर सेवा भरती प्रक्रियेबद्दल आपण खूप छान प्रश्न विचारला या भरती प्रक्रियेतून असंख्य असे पदं आहेत म्हणजे जर सांगायचं झालं तर तलाठी ग्रामसेवक लिपिक वरिष्ठ लिपिक भा, आरोग्य विभाग आरोग्य विभागामध्ये त्या ठिकाणी खूप सारे असे पदं आहेत की त्यामध्ये जाता येतं जलसंपदा विभाग असेल खादी ग्रामोद्योग असेल सहकार पणन असेल या प्रत्येक विभागामध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी सरळ सेवेच्या माध्यमातून काही पदं भरली जातात आणि ही पद असतात क्लास थ्री आणि क्लास ज्या विद्यार्थ्यांना एका परीक्षेतून सरकारी नोकरीपर्यंत आहे त्यांच्यासाठी ही पद त्या ठिकाणी असतात आता आपण बघतो की सरळ सेवेच्या माध्यमातून कोणते पद असतील तर एक आणि दोन नावं सांगून होणार नाही जिथलेही डिपार्टमेंट असतील त्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये सरळ सेवेच्या माध्यमातून पदं भरली जातात आता आपण जिल्हा परिषदचा विषय जर घेतला तर जिल्हा परिषदच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी आरोग्य विभागामध्ये खूप सारी मोठ्या प्रमाणावर भरती होते ती सुद्धा सरळ सेवेच्या माध्यमातून होते कलेक्टर ऑफिस यामध्ये तलाठी डिपार्टमेंटच्या महसूलच्या जागा असतात ती सुद्धा या ठिकाणी सरळ सेवेच्या माध्यमातून होते असंख्य विद्यार्थी या भरती प्रक्रियेची वाट बघत असतात मला त्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे जर सरळ सेवा भरती प्रक्रियेत आपल्याला सहभागी व्हायचंय तर काही मोजके विषयांचा अभ्यास घेऊन आपण डायरेक्टली नोकरी मिळू शकतो पाच ते सहा महिने कालावधी हो जो मुख्य परीक्षेत येण्यासाठी जर विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने दिला तर सेवेचे हे जे पद आहेत ते नक्कीच तुमच्या हातात असतील आता एवढा वेळ नाहीये की आपण प्रत्येक पोस्ट नाव, नाव, नाव सांगू शकतो कारण असंख्य अशी पद आहेत पण सरळ सेवेची तयारी सहा महिन्यात एका वर्षात किंवा दोन वर्षाच्या आतमध्ये विद्यार्थी पूर्ण करू शकतात आता तर आपल्याकडे सहा महिने आहेत त्यामुळे सहा महिन्यात सुद्धा सरळसेवेच्या परीक्षा देऊन विद्यार्थी सहज तिथं पोहोचू शकतो बरोबर आता या दोन हजार तेवीसच्या नवीन वर्षांमध्ये नेमके अंदाजे किती पद भरली जाऊ शकतात या माध्यमातून खरं तर सरकारी नोकरीसाठी दोन हजार तेवीस वर्ष हे सुवर्ण वर्ष मी म्हणेल या वर्षामध्ये विद्यार्थ्यांना असंख्य संधी चालून आलेल्या आहेत आता आपण बघतोय की महाराष्ट्र पोलिसची भरती प्रक्रिया चालू झाली या माध्यमातून असंख्य विद्यार्थी आता अठरा हजार विद्यार्थी सरकारी नोकरीला लागणार आहेत त्याच पद्धतीनं वन विभागाच्या जागा आता निघणार आहेत यामध्येही त्या ठिकाणी सात ते आठ हजार विद्यार्थी सरकारी नोकरीला पोचू शकतात त्यानंतर आपण दारूबंदी हा विभाग आहे यामध्ये सुद्धा पाच ते सात हजार विद्यार्थ्यांची पदभरती होईल आरोग्य विभागामध्ये तीस ते चाळीस हजार पद आहेत आणि त्यानंतर सात ते आठ हजार पद त्या ठिकाणी भरती प्रक्रिया होईल त्यापेक्षाही ती संख्या जास्त असू शकते कारण गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये कुठलीही भरती प्रक्रिया झाली नव्हती आणि आता त्या ठिकाणी राज्य शासनाने सांगितलंय किमान पंच्याहत्तर हजार जागा त्या ठिकाणी ते भरणार आहेत आणि दीड लाख पदांची भरती प्रक्रिया त्या ठिकाणी लवकरच परिपूर्ण होईल म्हणजे पंच्याहत्तर पंच्याहत्तरचे दर दोन टप्पे झाले तर किमान पंच्याहत्तर हजार पद या महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीत जाण्यासाठी त्या ठिकाणी प्राप्त होत आहेत मी म्हणेल विद्यार्थ्यांनी जाहिरात येते भक्ता या जाहिरातीची वाट न बघता तयारी करणं गरजेचं आहे आणि नक्कीच एक जागा जरी निघाली तर त्यात आपलं नाव असावं या पद्धतीने जर विद्यार्थी तयारी करत असेल तर सरकारी नोकरी जो स्वप्न बघतो ती पूर्ण करायला त्याला वेळ लागत नाही आणि मुख्यतः तलाठी विभाग असेल ग्रामसेवक असेल लिपिक असेल वरिष्ठ लिपिक असेल ही सरळ सेवेची पदं त्या ठिकाणी अभ्यासक्रम त्या ठिकाणी समान असतो त्यामुळं नक्कीच ह्या ज्या पंच्याहत्तर हजार जागा ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बघ बघायला मिळतात त्यातच त्यांना मिळतीलच दीड ते दोन लाख सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जागा आहेत त्याचा सुद्धा अभ्यास या ठिकाणी परिपूर्ण होऊ शकतो यात सर्व परीक्षा समान असतात अभ्यासक्रमामध्ये त्या ठिकाणी साम्य असतं म्हणून सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांनी या भरती प्रक्रियेकडे विशेष लक्ष द्यावं आणि सहा ते आठ महिने जर मुख्य प्रवास दिले तर नक्कीच आपला त्या ठिकाणी स्वप्न पूर्ण होऊ शकेल आणि जसं की तुम्ही आता म्हणालात की वन विभागात आगामी काळात मोठ्या भरत्या होणार आहेत तर त्याची प्रक्रिया नेमकी कशी असेल जेव्हा आपण वन विभागाची त्या ठिकाणी जाहिरात बघतो तर वनरक्षक एक पद असतं त्यानंतर काही लिपिकचे पदं असतात आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या पदांची संख्या असते म्हणजे शिपायापासून ते पुढच्या लेवल पर्यंतची पद वन विभागाची जी भरती प्रक्रिया वनरक्षकची होते यामध्ये मैदानी चाचणी आणि एक परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागते जे विद्यार्थी बारावी झालेले आहेत त्यांनी तर या भरती प्रक्रियेत सहभाग घेतलाच पाहिजे कारण पोलिस आणि आर्मीमध्ये तुम्हाला जी उंचीचं प्रमाण जास्तीचं ठरलेलं असतं ते विद्यार्थी तिथं जाऊ शकत नाही ते विद्यार्थी या भरती प्रक्रियेत सहज जाऊ शकतात कारण इथं उंचीचं प्रमाण त्या ठिकाणी कमी असतं मुख्यतः या परीक्षेमध्ये तुम्हाला एक परीक्षा डायरेक्टली नोकरीपर्यंत पोहोचू शकते म्हणून वन विभागाची जाहिरात या ठिकाणी आता लवकरच एक दीड महिन्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल म्हणजे जाहिरात निघल्यापासून परत सहा महिने विद्यार्थ्याच्या हातात आठ महिन्याचा टायमिंग आहे किंवा पाच महिन्याचा टायमिंग आहे जोही त्यांना भेटेल त्यात परिपूर्ण तयारी करून वनरक्षक होण्याचं स्वप्न बघणारे जे विद्यार्थी आहेत आणि ही नोकरी सर्वात चांगली मानल्या जाते आणि महाराष्ट्र पोलीस आणि वनरक्षकमध्ये बरस साम्य आहे म्हणून जे विद्यार्थी आता पोलीस भरतीत सहभागी नाही होऊ शकले त्यांनी नक्कीच वनरक्षकची तयारी आतापासून आजपासून चालू गुंतवणूक केली तर मला वाटतं ती जाहिरात त्यांच्यासाठी फलदायी ठरू शकते नक्कीच सर दारूबंदी खात्यामध्ये बरेच दिवसांपासून भरती झालेली नाहीये तर ती आता होणार आहे तर त्याची प्रक्रिया कशी असेल काय सांगाल खर तर विद्यार्थ्याच्या मनातील प्रश्न आपण विचारला दारूबंदी विभागामध्ये गेल्या पाच ते सात वर्षांनंतर भरती प्रक्रिया होते आहे आणि लवकरच विद्यार्थ्यांना ती जाहिरात त्या ठिकाणी प्राप्त होईल आणि ती जाहिरात आल्यानंतर जर तयारी करणारे विद्यार्थी म्हणत असतील तर ते साप खोटा आहे कारण दारूबंदी विभागातली भरती प्रक्रिया ही फक्त आणि फक्त लेखी परीक्षेवरती जास्त महत्त्व हो देते आणि लेखी परीक्षेमध्ये जे विषय असतात गणित असेल विज्ञान असेल त्यानंतर इतिहास भूगोल असेल सब्जेक्ट घेऊन तुम्हाला अभ्यासक्रम परिपूर्ण करावा लागतो दारूबंदी विभागाची जाहिरातीची वाट बघणारे सात आठ वर्षापासून विद्यार्थी थांबलेले आहेत आणि नक्कीच ह्या ज्या पाच दहा हजार जागा त्या ठिकाणी प्राप्त होत आहेत त्यातून विद्यार्थी आपलं त्या विभागामध्ये जाण्याचं स्वप्न पूर्ण करू शकतो म्हणून ही जाहिरात विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाची जाहिरात मी म्हणेल आणि ही जाहिरात आता लवकरच विद्यार्थ्यांच्या हातामध्ये पडेल म्हणून विद्यार्थ्यांनी दारूबंदी विभागामध्ये ज्या ज्या सरळ सेवेच्या माध्यमातून परीक्षा होणार आहेत आणि त्याची तयारी जर आतापासून केली तर मला वाटतं या विभागात जाण्याचं दारूबंदी पोलीस असेल विविध क्लर्कच्या जागा असतील इथं तुम्हाला जर जायचं असेल तर नक्कीच आतापासून तुम्ही तयारी करा या विभागात सुद्धा सरकारी नोकरीची संधी तुम्हाला या वर्षी उपलब्ध झालेली आहे नक्कीच सर तलाठी भरती प्रक्रियेबद्दल तुम्ही काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना आणि ती कधीपर्यंत होऊ शकते खरं तर तलाठी भरती प्रक्रियाची ही सर्वात महत्वाची भरती प्रक्रिया मानली जाते आज ग्रामीण भागामध्ये तलाट्याच्या कमीत कमी बावीस ते चोवीस हजार जागा रिक्त आहेत आणि जे आकडेवारी समोर येते तर पाच ते सात हजार किंवा त्यापेक्षा जास्त मोठी जाहिरात विद्यार्थ्यांना बघायला मिळेल तलाठी भरती प्रक्रिया ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे आणि जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन करून आता उत्तीर्ण झालेले आहेत त्या सर्वांना या भरती प्रक्रियेत सहभागी होता येतं मुलगा किंवा मुलगी हे दोघांसाठी निघणारी पद भद, भद भरती प्रक्रिया म्हणजे भरती प्रक्रिया फक्त तलाठीच नाही तर तलाठी सोबत कनिष्ठ लिपिक आणि वरिष्ठ लिपिक या दोन सुद्धा जागा निघतात म्हणजे तिथं सुद्धा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जाता येतं महसूल विभागाची भरती प्रक्रिया म्हटल्यानंतर या भरती प्रक्रियेची विद्यार्थी आवर्जून वाट बघतात आणि तयारी जास्ती करावी लागते म्हणून आता तलाटेची जाहिरात ज्यावेळेस असेल सात ते पूर्ण आठ महिन्या कालावधी तुम्हाला असेलच मी तर म्हणेल दोन हजार एकोणा एकोणावीस नंतर त्याच्या अगोदरच ज्या भरती प्रक्रिया झाल्या होत्या त्या झाल्या होत्या त्यानंतर एकही भरती त्या ठिकाणी तलाट्याची झाली नाही म्हणून तलाट्यांच्या जा जागा जा जा जास्त निघणार आहेत तर विद्यार्थ्यांनी एक लक्ष घ्यावं की जर तलाट्याची भरती प्रक्रिया चार पाच वर्षाने होत असेल तर तेवढं कॉम्पिटिशन असेल आणि तेवढी स्पर्धा वाढली त्यामुळे मिरिट तेवढ्याच प्रमाणात त्या ठिकाणी उच्च जाईल त्यासाठी आता तुम्हाला या लेखी परीक्षेची तयारी करणं गरजेचं आहे आणि तलाठी परीक्षेमध्ये कोणतंही ग्राउंड नसतं कुठली काही बाकीची ओरल परीक्षा नसते फक्त आणि फक्त लेखी परीक्षा द्यायची चांगले गुण मिळवायचे दोनशे मार्काचा जर पेपर असेल तर त्यात जर चांगलं मेरिट आपण मिळवलं तर नक्कीच आपण तलाठी बनण्यापासून आपल्याला कोणीच थांबू शकत नाही म्हणून या तलाठी भरती प्रक्रियेत ज्या ज्या विद्यार्थ्यांना त्या ते ठिकाणी सहभागी आहे जाहिरातीची वाट बघू नका कारण हे वर्ष दोन हजार तेवीस हे गोल्डन वर्ष तुमच्यासाठी आहे इथं जागा निघणारच आहे भरती प्रक्रिया होणारच आहे आणि त्याची सुरुवात सुद्धा त्या ठिकाणी झालेली आहे म्हणून आपण या भरती प्रक्रियेत सुद्धा सहभागी व्हावा आणि तलाठी बनण्यासाठी योग्य अभ्यासक्रम योग्य परीक्षेचा नियोजन लेखी परीक्षा कशी असते टेस्ट सिरीज कशा सोडवायच्या याचा जर वेळेवरती तुम्ही योग्य मार्गदर्शन घेऊन अभ्यास केला तर तलाठी विद्यार्थी सहज बनू शकतो नक्कीच आणि सर सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून मुलींसाठी काही विशेष संधी आहेत का कारण मुलींची संख्या त्यामध्ये किती प्रमाणात असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तीस टक्के आरक्षण हा प्रकार आहे त्याबद्दल पण सांगा खरं तर आता मुली कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे राहिलेल्या नाही आहेत महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये कुठलीही भरती प्रक्रिया आपण जर घेतली तर तिथं मुली जातात आणि मुलींना मुलांच्या प्रमाणात त्या ठिकाणी संधी आहेत म्हणजे कुठल्याही जागा निघाल्यानंतर चाळीस ते पन्नास टक्के जागा मुलींसाठी असतातच मग तलाठीमध्ये तितक्या जागा असतील आरोग्य विभागातही तेवढी मोठ्या प्रमाणची भरती होईल प्रत्येक ठिकाणी आता मुली त्या ठिकाणी प्राविण्याने पुढे जात आहेत आपण बघत होतो की नेव्हीमध्ये किंवा एअरफोर्समध्ये आणि आर्मीमध्ये मुलींचं प्रमाण कमी होतं आता तीसुद्धा बंदी त्या ठिकाणी विद्यार्थिनीवरती राहिलेली नाही आहे म्हणजे मुलींना आता जर डिफेन्सला जाता येत असेल तर बाकी भरती प्रक्रियेत मुली सर्वात जास्त सहभागी जर होतात याचं कारण असं आहे की मुलींचं मिरिट मुलांच्या मिरिटच्या तुलनेत हे नक्कीच कमी असतं आता मागचे काही तलाट्यांचे निकाल आपण बघतो तर तिथं मुलींचं प्रमाण वाढलेलं आहे प्रत्येक विभागात आता मुलींच्या संधी वाढल्या त्या प्रमाणात मुली त्या ठिकाणी सहभागी होत आहेत आणि आता जर जी भरती प्रक्रिया आपण बघतोय दोन हजार तेवीसची प्रत्येक विभागामध्ये मुली अग्रेसर त्या ठिकाणी दिसतायत आणि योग्य अभ्यास कर क्रम त्यांनी जर त्या ठिकाणी परिपूर्ण केला तर नक्कीच मुली या भरती प्रक्रियेमध्ये परत सहभागी होतील आणि जास्तीत जास्त नोकरी मिळवतील बरोबर सर महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि महापालिकांमध्ये असलेल्या रिक्त पदांची जागा कधीपर्यंत भरली जाऊ शकते खरं तर जिल्हा परिषद भरती ही भरती प्रक्रिया मागेही दोन तीन वेळेस जाहिरात येऊन रद्द करण्यात आली त्यामुळे काही पेच प्रसंग विद्यार्थ्याच्या मनामध्ये आजही आहेत की ती भरती प्रक्रिया रखडली होती ती होईल का तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या कुठलीही भरती प्रक्रिया रखडल्यानंतर काही कालावधीनंतर ती होतेच म्हणजे जिल्हा परिषदची भरती प्रक्रिया होईल आणि यात कुठलीही शंका नाही आहे की यावर्षी तुम्हाला भरती प्रक्रिया बघायला मिळणार नाही भरती प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे त्या ठिकाणी प्रत्येक डिपार्टमेंटच्या पण जाहिराती बघतोय दररोज कुठ हजारो जागा निघत आहेत आणि दीड दोन लाख विद्यार्थी दोन हजार तेवीस मध्ये सरकारी नोकरीवरती पोहोचणार आहेत त्या माध्यमातून तुम्ही जर विचार केला तर जिल्हा परिषदमध्ये सुद्धा आपल्याला जाता येईल जिल्हा परिषदमध्ये बी कनिष्ठ लिपीच्या जागा असतात वरिष्ठ लिपीच्या जागा असतात आणि आरोग्य विभागाच्या जागा असतात त्यामध्ये विद्यार्थ्यांना सहज जाता येतं ग्रामसेवक हे एक पदसंख्या आहे त्याची सुद्धा जाहिरात विद्यार्थ्यांना मिळेल आताच महसूल मंत्री यांनी त्या ठिकाणी डिक्लेअर केलं सन्मान्य महसूल मंत्री सांगतात की या वर्षात सर्वात मोठी भरती प्रक्रिया त्या विभागाची घेतल्या जाईल मग जिल्हा परिषद ही त्या अंतर्गत येतं जिल्हा परिषदमध्ये काही विभाग आहेत त्यांचीही भरती प्रक्रिया लवकर होईल विद्यार्थ्यांनी नक्कीच या भरती प्रक्रियेत अग्रक्रम ठेवून सहभागी व्हावं असं मी विद्यार्थ्यांना सांगेल नक्कीच सर आपल्या चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षाबद्दल विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना तुम्हाला काय मेसेज द्यायचं तर आज महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये पालक आपल्या चॅनलला बघत असतील मी त्यांना एक सांगेल आपला विद्यार्थी जेव्हा कुठल्या क्षेत्रात जाणार आहेत तो जेव्हा स्वतः ठरवतो त्याला सपोर्ट करा त्याच्या मनामध्ये काय जिद्द आहेत तो कशा पद्धतीने जाऊ शकेल हे एकदा समजून घ्या आणि आयुष्यात त्याला कोणकोणत्या नोकरीच्या संधी उपलब्ध होतील ते जर त्याच्या लक्षात आलं त्यासाठी वेगवेगळे सेमिनार असतात प्रत्यक्ष तुम्ही भेट देऊ शकतात आणि ज्यावेळेस आपला विद्यार्थी तयारी करायला सुरुवात करतो तो नक्कीच एक ते दोन वर्षामध्ये कुठे ना कुठे नोकरी मिळवतोच आणि ही नोकरी त्याची हक्काची तर असतेच एक स्वाभिमान बनून देणारी आणि समाजात उच्च दर्जा देणारी नोकरी त्या ठिकाणी प्राप्त होते त्यामुळं विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करा विद्यार्थ्यांना मी आज एक सांगेल की स्पर्धा परीक्षेत जर आपण येत असाल तर फक्त आणि फक्त निकाल घेईपर्यंत टिकण्याची प्रवृत्ती ठेवा नक्कीच यश आपल्या हातामध्ये येतं असे हजारो विद्यार्थी आहेत ज्यांनी तीन महिन्यात सरकारी नोकरी मिळवली सहा महिन्यात मिळवली काहींना एक वर्ष लागतं दीड वर्ष लागतं पण तिथं तुम्ही जर त्या ठिकाणी रेग्युलर तयारी करत राहिलात तर नक्कीच तुम्हाला कुठल्या ना कुठल्या भरती प्रक्रियेमध्ये यश मिळत आणि हजारो संख्ये संधी असतात त्यात त्याने जर योग्य योग्य अभ्यासक्रम आणि नियोजन ठेवलं तर नक्कीच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सरकारी नोकरीचं स्वप्न विद्यार्थ्यांचं परिपूर्ण आणि पूर्ण होतच नक्कीच जसा की तुम्ही त्या विद्यार्थ्यांना सल्ला दिला तर त्यांनी नेमकं लवकरात लवकर परीक्षा पास होण्यासाठी त्यांची दिनचर्या म्हणजे योग्य टाइम टेबल त्यांचं काय असावं अभ्यासाचं काय सांगाल खर तर विद्यार्थ्याचा आपण स्पर्धा परीक्षेमध्ये बोलतोय तर विद्यार्थी हा जास्तीत जास्त अभ्यास करणारा असावाच पण असं नाही आहे की जे विद्यार्थी अभ्यास करत नाही ते नोकरी मिळू शकत नाही अशी काही समज त्या ठिकाणी निर्माण होतात स्पर्धा परीक्षेला खूप हुशार विद्यार्थी लागतात हे समज विद्यार्थ्याच्या किंवा पालकांच्या मनात येतात मी एक सांगेल की चार तास पाच तास अभ्यास करणारे विद्यार्थी सरकारी नोकरी मिळवतात पण जेव्हा आपण योग्य क्रम त्या ठिकाणी विचारलात तर मी नक्कीच सांगेल की भरतीचे दोन प्रकार असतात एक डिफेन्स साईटला जाणं आणि नंतर सरळसेवेच्या माध्यमातून जाणं जर डिफेन्स साईटला जायचं असेल तर विद्यार्थ्याचा शेड्यूल सकाळी पाचपासून चालू झाला पाहिजे त्याची मैदानी चाचणी त्या टायमिंगमध्ये होते दोन ते, ते, ता 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 ते तीन तास त्याची मैदानी चाचणी त्या ठिकाणी करून घेतल्या जाते त्यानंतर तीन तास त्याची लेखी परीक्षेची तयारी अभ्यासिका कंप्युटर लॅब त्याच्या ऑनलाईन टेस्ट असतील त्या टेस्ट असा जर आपण बघितलं सकाळी पाच ते रात्रीच्या नऊ ते दहा पर्यंतचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी जर परिपूर्ण केला यामध्ये प्रत्येक गोष्टीला वेगळं महत्व असतं आणि त्यानुसार जर नियोजन विद्यार्थ्यांनी केलं तर तो, तो स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होतो आता काही विद्यार्थी नेहमी विचारतात की सर फक्त स्पर्धा परीक्षा म्हटलं की मार्गदर्शन लागतंच का मी म्हणणार नाही मार्गदर्शन लागतं म्हणून पण जर योग्य मार्गदर्शन घेतलं तर नक्कीच तीन वर्ष चार वर्ष जिथे लागतात ते कमी दिवसात दीड वर्षात तुम्ही ते परिपूर्ण करू शकतात आणि दोन वर्षात सुद्धा तुमच्या हातात नोकरी असते एका वर्षात असते मी हजारो विद्यार्थी बघतो की ज्यांनी योग्य क्रम आणि योग्य नियोजन बनवलं आणि त्यानुसार तयारी केली आणि सहा महिन्यात एका वर्षात त्या ठिकाणी सरकारी नोकरी मिळवली नक्कीच आता जसं की तुम्ही सांगितलं पण एखादे असे विद्यार्थी असतात की ते काम करत करत पण स्पर्धा परीक्षा एक साईड ऑप्शन म्हणजे पास झालो तर झालो अशा पद्धतीने पण ते, ते करणारे असतात पण त्यामुळे ते एका पण गोष्टीवर फोकस करू शकत नाहीत तर स्पर्धा परीक्षा देत असताना फक्त त्याचाच अभ्यास करावा का काय सांगाल खर तर स्पर्धा परीक्षेचे प्रकार आता वेगवेगळे आहेत विद्यार्थी बरेच विद्यार्थी असे असतात त्यांची परिस्थिती नसते त्यामुळे त्यांना काम करून त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा द्यावी लागते पण ज्यावेळेस एखादी जाहिरात असते काही वेळेसाठी आपल्याला अभ्यासक्रम कर, जास्तीचा करावा लागतो त्यावेळेस दोन्ही गोष्टी करून विद्यार्थी आज सक्सेस होत नाही याचे कारण असं आहे की आज स्पर्धा परीक्षेमध्ये स्पर्धा वाढत चाललेली आहे आणि स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल आपल्याला क्रमांक घेऊन तिथं त्या ठिकाणी पोचायचं असेल तर मी तर म्हणेल सहा महिने एक वर्ष त्या विद्यार्थ्यांनी परिपूर्ण द्यावं आणि जर ज्यांच्याकडून होत नाही त्यांनी दोन्ही करून जास्तीत जास्त वेळ स्पर्धा परीक्षेला कसा देता येईल याचा विचार केला पाहिजे मुख्यतः स्पर्धा परीक्षा अशी आहे की सहा महिने एक वर्ष जर तुम्ही परिपूर्ण दिला आणि नंतर जर काम करून त्या ठिकाणी अभ्यास केला तरीलाही तो विद्यार्थी सक्सेस होतोच पण एक पूर्ण सिलेबस संपेपर्यंत आपल्याला कोणते विषय आहेत त्या विषयामध्ये कोणकोणत्या कुं घटकावरती प्रश्न येतात हे जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला योग्य वेळ स्पर्धा परीक्षेसाठी द्यावाच लागतो आणि तो जर दिला तर नक्कीच कमी वेळामध्ये सुद्धा सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण होतं नक्कीच सर अजून एक पडलेला प्रश्न म्हणजे विद्यार्थी महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून गरुड झेपमध्ये येतात एवढं तुमचं काय सिक्रेट आहे की एवढ्या लांबून लोक येतात नाही सिक्रेट त्याला मी म्हणणार नाही याला म्हणेल की आमच्या स्टाफची ती मेहनत असते तिथे काम करणारा म्हणजेच त्या ठिकाणी गेटपालपासून आपण जो वॉचमन असतो त्याच्यापासून तर झाडू मारणाऱ्यापर्यंत या सगळ्यांची मेहनत त्या गरुडजेबच्या परिवारामध्ये असतेच विद्यार्थी जेव्हा पालक पाठवतात तो विश्वास आम्हीच त्या ठिकाणी संपादन करण्यामागचं मुख्य कारण तिथं असलेला स्टाफ योग्य नियोजन आणि परिपूर्ण स्टाफ म्हणजे कधी कधी काय होतं की अभ्यासक्रम एवढा मोठा असतो की एक एक महिन्याला त्या ठिकाणी काही स्टाफ बदलतात अशी प्रसंग होत नाहीत हा एक विश्वास विद्यार्थ्यांच्या पालकांना असतो त्यानंतर विद्यार्थ्याला काय पाहिजे आणि त्याच्यामध्ये कोणत्या कमतरता ओळखून त्याच्यावरती प्रशिक्षण दिलं जातं म्हणून विद्यार्थी जास्तीच्या संख्येने त्या ठिकाणी निकाल प्राप्त होतो आणि आपण बोलतात की विद्यार्थी मुंबईपासून औरंगाबादला काय येतो आहे किंवा जेपला का जातो आहे नागपूरपासून का येतो आहे मागचं सगळ्यात महत्त्वाचं गुपित आहे तिथला निकाल कारण भरती कुठली असेल तर मला आनंद या गोष्टीचा आहे की जेपचे हजारो विद्यार्थी त्या भरतीत पहिले येतातच आता अठरा हजार पोलीस भरती प्रक्रिया चालू आहेत मिनिमम पाचशे कमीत कमी पाचशे गरुडजेबचे विद्यार्थी त्या ठिकाणी पोलीस बनतील त्याच्यापेक्षा तो आकडा आमचा जास्तच असेल हा आत्मविश्वास शिक्षकामुळे आहेत तिथे काम करणाऱ्या प्रत्येकासाठी आहे प्रत्येकाला एक विश्वास असतो की माझे विद्यार्थी बनतील जसा माझा विश्वास आहे तसा आमच्या पूर्ण टीमवर्क इथं काम करतं आणि म्हणूनच गरुडजेब त्या ठिकाणी नंबर एकला त्या ठिकाणी राहते आणि ती नंबर एकला राहण्यामागे पालक विद्यार्थी आणि तो स्टाफ यांनाच मी ते श्रेय देईल कारण या सर्वांमुळेच ते शक्य आहे आणि आज आपण ज्या भरती प्रक्रिया बोलतो आहे की सरळ सेवेच्या माध्यमातून आमचा टार्गेट आहे की सरळ सेवेच्यासाठी आम्ही जी बॅच चालू करतो आहे त्या बॅचमध्ये चौदा ते, ते सोळा तासाचा टायमिंग ता वेगवेगळ्या लेवलला विद्यार्थी घासून तयारी करून घेणं यासाठी बनवलेली बॅच आहेत या, या माध्यमातून सरळ सेवेत असंख्य विद्यार्थी जातील म्हणजे चार पाचशे विद्यार्थी तिथेही त्या ठिकाणी सहज भरती होतात ही जी मेहनत असते विद्यार्थ्याकडून करून घ्यायची टेस्ट सिरीज पेपर या माध्यमातून गरूजेब करतं आणि नक्कीच त्या मी सर्व नक्कीच तुम्ही या ठिकाणी तर आजच्या या कार्यक्रमात आपण सरळ सेवा भरतीतून सरकारी नोकरी कशी मिळवू शकतो यावर गरुड झेप अकॅडमीचे संस्थापक प्राध्यापक डॉक्टर एस एस सोनवणे यांनी अत्यंत योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं गरुड झेपच्या महाराष्ट्रभर औरंगाबाद अहमदनगर नाशिक पुणे या शहरात भव्य शाखा असून सध्या गरुड झेपमध्ये चार ते पाच हजार विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण ऑलरेडी घेतलेलं आहे तर तुम्ही नक्की इथे येऊ शकता कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांकरिता पाहत राहात सी चोवीस तास